पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढ्यात कहर केला. त्यांनी स्वतःची जात काढून दाखवली. ते म्हणाले, मी खालच्या जातीतला आहे म्हणून माझ्यावर आरोप होत आहेत, असं मोदी म्हणालेत. मग गेल्या 5 वर्षात दलितांना मारहाण झाली तेव्हा तुम्ही गप्प का होता? मोदींच्या गुजरातमध्ये उनावमध्ये दलित बांधवांना मारहाण झाली तेव्हा ते गप्प का होते, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील जाहीर सभेत केलाय. दलितांवर होणाऱ्या अन्यायावर भाष्य करत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. उनामध्ये गाय मारली नव्हती तर गाय गेल्यावर त्यांची कातडी काढायला ज्यांना बोलावलं त्यांना गोरक्षकांनी मारहाण केली. पण गोहत्येवर मोदींची जर अशी तीव्र भूमिका असेल तर अनेक मित्र बीफ एक्सपोर्टमध्ये काय करतात, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. दरम्यान 5 वर्षापूर्वी तुम्हाला नरेंद्र मोदींनी अनेक स्वप्न दाखवली, पण आज 5 वर्षानंतर निवडणुकीच्या तोंडावर मोदी ज्या स्वप्नांवर बोलायला तयार नाहीत, त्यांना निवडणुकीचा प्रचार दुसरीकडे न्यायचा नाही, त्यांना शहीद जवानांच्या जीवावर मतं मागायची आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. पुलवामामध्ये जे कोणी शहीद झाले आमचे जवान त्यांच्या नावाने आता मत मागतायत, ज्यांनी एअर स्ट्राईक केला त्या पायलटच्या नावाने आता मत मागतायत. आणि काल तर माढ्यामध्ये त्यांनी कहरच केला. काल नरेंद्र मोदी यांनी निवडणुका खेळण्यासाठी म्हणून, राजकीय गोष्ट खेळण्यासाठी म्हणून शेवटी स्वतःची जात, आता ते जातीवर बोलायला लागले स्वतःच्या, की मी या जातीचा आहे म्हणून माझ्यावरती हे सगळे अन्याय करतायत, मी या जातीचा, मी खालच्या जातीचा आहे म्हणून माझ्यावरती हे सगळे आरोप करतायत, तुमच्यावरती काय खालच्या जातीचा आहे म्हणून आरोप करतोय आम्ही. सगळे रिपोर्ट दाबून टाकलेत, तुमच्यापर्यंत पोहोचू नये, तुमच्यापर्यंत येऊ नयेत. नरेंद्र मोदी, तुम्ही येऊन काहीतरी वेगळं घडवणार होतात ना? जर तेच घडवायचं होतं मग अगोदरचे काय वाईट होते? मग परिवर्तन का झालं या देशामध्ये? तुम्ही काहीतरी वेगळं करणार, वेगळे स्वप्न दाखवलीत म्हणून या देशाने तुम्हाला भरभरून मतदान केलं, तुमच्यावरती प्रेम केलं, त्याच्या मोबदल्यात तुम्ही हे दिलं, या गोष्टी दिल्यात. आधीच्या सरकारहून वाईट गोष्टी दिल्या. कोणी स्वप्नात देखील विचार केला नसेल असल्या गोष्टी तुम्ही आणल्यात. हा देश पाण्यासाठी तडफडतोय, हा देश नोकऱ्यांसाठी तडफडतोय, या देशात उद्योग यावेत, लोकांच्या मुलांच्या मुलींच्या हाताला कामं मिळावीत याच्यासाठी म्हणून तडफडतोय. आणि आमचे मोदी खर्च कशावरती करतायत? तर गुजरातमध्ये वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यावरती 3-3, 4-4 हजार कोटी रुपये खर्च करतायत. या देशाला पुतळ्यांची गरज आहे का? इथे जिवंत माणसं जगवण्यासाठी पैसे मिळत नाहीयेत आणि हे पुतळ्यांवरती 3-3, 4-4 हजार कोटी रुपये खर्च करतायत. त्यातही धोका. जे शत्रू राष्ट्र म्हणून आमच्या समोर उभं केलं तुम्हाला आठवत असेल, तेव्हा सर्व वर्तमानपत्रांमध्ये आणि चॅनल्समध्ये फक्त तेवढ्याच बातमी सुरू होती, डोकलाम 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 डोकलाम. मध्ये चीनचं सैन्य घुसलेलं आहे, सैनिक तिकडे घुसलेले आहेत, आपली लोक तिकडे गेलेली आहेत, एअरफोर्स तयार झालेलं आहे, आपली लोक आता युद्धाच्या तयारीत आहेत, तिकडच्या सगळी माणसं चायनामधनं येत आहेत, त्यांची शस्त्र घेऊन त्यांचे सैनिक येत आहेत, आता कोणत्या क्षणी युद्ध घडेल, असं जे वातावरण ज्या प्रकारे उभं केलं गेलं, पहिली गोष्ट म्हणजे डोकलाम हे भूतानमध्ये येत, अर्थात भूतानची जबाबदारी आपल्यावरती असल्यामुळे तर ठीक आहे, आपण ते गोष्ट करणं स्वाभाविक आहे. मग जर समजा चीन हा आपला, आणि मग त्यावेळेला एक वातावरण बघितलं गेलं की चीनी कपडे घेऊ नका, चीनी काय वस्तू मिळत असतील त्याच्यावरती बहिष्कार टाका, रात्री 2 लावून ह्यांना चायनीज लागतं. बाकी सगळं बंद करा, आपल्या नाकेवरची चायनीजची गाडी राहिली पाहिजे. सगळ्या चीनी वस्तूंवरती बहिष्कार टाका, चीनी वस्तूंवरती या गोष्टी करा, सगळं करा, हे आपले शत्रू आहेत, ते आपल्यावरती येत आहेत,
वल्लभभाई पटेलांचा पुतळा कुठून बनवून आणलात? वल्लभभाई पटेलांचा पुतळा त्याच्या अगोदरच जर समजा तुम्ही चायनामध्ये बनवायला दिलेला होतात, नाटका कशाला करताय? तुमचे संबंध तुम्ही सगळे बरोबर व्यवस्थित ठेवणार